नमस्कार, मी स्नेहल गोविंद चव्हाण, राहणार देवरूख. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा यांनी आयोजित केलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मी विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमे हे विश्वास या पुस्तकातील हायस्कूल हा भाग निवडला आहे. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकेकेमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टम. तारुण्य संपत्ती सत्ता व अविवेक यापैकी प्रत्येक कारण एकेकटाही अनर्थ घडवण्यास पुरेसा आहे. मग या चारही गोष्टी एकत्र आल्यावर काय घडू शकेल? हे दिगवडेकर सरांनी शिकवलेलं सुभाषितही माझ्या मनात खूप लवकर घर करून गेलं होतं. त्यामुळे अभ्यासकाळात संयम व यशकाळात विवेकाची पाठ सोडायची नाही हा निश्चयही खूप आधी करून ठेवला होता. संपत्तीचा मोह कधी होऊ द्यायचा नाही आणि सत्तेचा माज कधी चढू द्यायचा नाही ही खुणगाटही खूप लहानपणीच बांधून ठेवली होती. दिगवडेकर सर विवेकानंदांच्या संकल्पनेतील आदर्श युवकाची व्यक्तिरेखा आपल्या वाकचातुर्यातून व संवाद कौशल्यातून हुबेहूब उभी करायचे. ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय ज्याचं उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवर श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावर भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. हो, मलाही असा आदर्श युवक होता येणार नाही का? मलाही स्वामी विवेकानंदांसारखं बोलता येणार नाही का? मलाही एकपाठी होता येणार नाही का? मी पण त्यांच्यासारखा ओजस्वी तेजस्वी होऊ शकणार नाही का? सरांच्या शब्दांनंतर श्रेष्ठ होण्यासाठी मनामध्ये काहूर माजायचं, खूप कष्ट करावे असं वाटायचं. वर्गात हे सगळे प्रश्न विचारायला लाज वाटायची. मग मी मुख्याध्यापक कक्षामध्ये जाऊन धाडसानं सरांना म्हणायचो, मलाही आशीर्वाद द्या, मलाही मोठी स्वप्न पाहायची आहेत आणि ती वास्तवात उतरवायची आहेत, मलाही त्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन करा. खेड्यातला एक मुलगा येऊन असे प्रश्न विचारतो याचं दिगवडेकर सरांना कौतुक वाटायचं. मग ते मला बसवून घ्यायचे, विवेकानंदांचे विचार ऐकवायचे. एक कोणतीही कल्पना निवड, तिचंच स्वप्न बघ, तिच्या संकल्पसिद्धीसाठी प्रत्येक क्षण जग, हाच यशाचा राजमार्ग आहे. सरांच्या शब्दातून खूप खूप शहाणपण यायचं. कौस्तुभ वाडेकरसोबत आता गुद्द्यांनी नाही तर मुद्द्यांनी लढाई करायची हा मी प्रण केला. वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या. याआधी वक्तृत्व हा शब्द कधी ऐकलाच नव्हता, शिवाय त्याचा उच्चार करणंही एक दिव्य होतं. एकदा टिळक जयंतीला कोकरूडला प्राथमिक शाळेत भाषण करण्याचा योग आला होता. मी टिळकांच्या जीवनावरचे दोन परिच्छेद पाठ केले होते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन व बालमित्रांनो, मी आज टिळक जयंतीच्या निमित्तानं चार शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती. त्यानंतरचं भाषण ऐनवेळी विसरून गेलो आणि मग एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र असा शेवट केला. हे माझं पहिलं वहिलं भाषण, त्यामुळे हा प्रांत आपला नाही याचा अंदाज मला आला होता. पण मुद्द्यांची लढाई कौस्तुभबरोबर करायची होती. त्याचं पाठांतर उत्कृष्ट होतं. अनेक संस्कृत सुभाषितं त्याला मुखोद्गत होती. स्पर्धेचा तो दिवस उजाळला, मला पडलेलं स्वप्न. या विषयावर बोलायचं होतं. स्पर्धा सुरू झाल्या. माझी तयारी शून्य होती. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कोकरूडवरून सकाळी बसनं आलो होतो. रविवारी रात्री बापूच्या थिएटरमध्ये लालपरी नावाचा हिंदी सिनेमा पाहिला होता. एका गरीब मुलाला लालपरी भेटते आणि मग त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. त्याला शाळेला जायला मिळतं, खूप चॉकलेट खायला मिळतात, तिच्या पंखांवर बसून जग पाहता येतं. अगदी दिवास्वप्न दाखवणारं सिनेमाचं कथानक होतं. मलाही भाषण करायचं म्हणून मी परीक्षकांना संधी देण्याची विनंती केली. माझा आत्मविश्वास व उत्साह बघून ऐन वेळेला मला परवानगी दिली गेली. मी त्या सिनेमाची कथा मला पडलेलं स्वप्न म्हणून माझ्या बोलीभाषेत सांगून टाकली. त्या परिकथेत मी इतका घुसलो होतो की परिकथेतील शोकप्रसंग सांगताना माझ्या गालावर अश्रू ओघळले होते. माझ्या भाषणाला टाळ्या मिळाल्या आणि पहिला नंबरही आला. स्टीलचा तांब्या व वाटी अशी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मला मिळाली. तेव्हा मला उमगलं की झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची नाही. भिडायचं, लढायचं, जिंकलो तर उत्तम, हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.
रोज शाळा भरायची. शिक्षक ज्ञानाच्या नवीन नवीन प्रांतात घेऊन जायचे. रामासारांनी गणिताची आवड लावली, आवड निर्माण केली.